हाथरस घटनेतील दोषीवर कठोर कारवाई करा, अन्यथा पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत. दलित महासंघ आणि अन्याय निर्मूलन संघटनेचा इशारा, प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न. उत्तर प्रदेशातील हाथरस अत्याचार प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचे काम केंद्र आणि राज्य सरकारकडून सुरू आहे. जर येत्या काही दिवसात या घटनेतील दोषीवर कठोर कारवाई झाली नाही तर याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी दलित महासंघ आणि अन्याय निर्मूलन संघटनेच्या वतीने करण्यात आली. आज हाथरस येथील पीडितेला न्याय मिळावा यासाठी सांगलीच्या स्टेशन चौकात दलित महासंघ आणि अन्याय निर्मूलन संघटनेकडून तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजाला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा निषेध करण्यात आला. केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकार आरोपींना वाचवण्याचे काम करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी दोन्ही पुतळे काढून घेत हा प्रयत्न हाणून पाडला. यावेळी दलित महासंघाचे उत्तम मोहिते आणि अन्याय निर्मूलन संघटनेचे अध्यक्ष धर्मा आबा कोळी यांनी हाथरस येथील पीडितेवर स्थानिक गुंडांनी अमानुष अत्याचार केले त्यात तिचा दुर्दैवी अंत झाला, मात्र केंद्र आणि राज्य सरकार आरोपींना वाचवत आहे. येत्या काही दिवसात त्या नराधामावर कठोर कारवाई करावी, अन्यथा या घटनेला पंतप्रधान आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरावे, तेथील जिल्हाधिकारी पोलीस प्रमुखांना सह आरोपी करावे, पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, अन्यथा रेल रोको आंदोलन केले जाईल असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. अरे दलितांच्या बद्दल कडक कायदेशीर कायदा झालाच पाहिजे. अरे दलितांच्या बद्दल कडक कायदेशीर म्हणताय होत नाही, कोण म्हणताय होत नाही. आता म्हणजे दादा होता आवाज घ्या, घ्या बा आवाज घ्या, घ्या बा. तुम्ही सांगायचं नव्हतं मग घ्या की खरं बोलायची काय गरज होती तुम्हाला. दोन दिवसापूर्वी उत्तर प्रदेश येथील वाल्मिकी या मुलीवर तिथल्या काही स्थानिक गुंडांनी पाशवी अत्याचार बलात्कार करून तिची हत्या केली व तिला वाचवण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व पंतप्रधान मोदी यांना जबाबदार धरावे, तसेच तिथले तपास अधिकारी जे आहेत SP कलेक्टर यांनाही सहआरोपी करावे यासाठी आज अन्याय निर्मूलन समिती व दलित महासंघ यांच्या वतीने पुतळा जाळण्याचा आम्ही आज इथं निषेध व पुतळा जाळण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता व प्रशासनानं हा आमचा पुतळा काढून घेतला. येत्या काळात जर यांच्यावर कठोर कारवाई होऊन यांना फाशी शिक्षा झाली नाही आणि योगी आदित्यनाथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला नाही तर येत्या काही काळात रेल रोको सारखं आंदोलन करण्याचा आज मी जाहीरपणे इशारा दिला. युट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा, तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.